पाहूया पालघर विशेष। रसायन भरलेला टँकर पलटी होऊन शेतकऱ्याची भातशेती करपून खाक झालीये। डहाणू तालुक्यातील मोडगाव कासपाडा व उधवा हदीमध्ये सागरसेठ तलासरी तालुक्यातील शेतकऱ्याचे भात पिकाचे व शेतातील शेततलाव माशांचे नुकसान झाले आहे। त्याची पाहणी एमके पाटील प्रभारी मंडळ कृषी अधिकारी तलासरी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली व पंचनामा बनवला असे कृषी अधिकारी पाटील बोलत होते। कासा पोलीस स्टेशन अंतर्गत मोडगाव कासपाडा येतो। त्याच्याशी बोलताना सह फौजदार आर चौधरी बोलले की सदर बाबत कासा पोलीस ठाण्यात मोटर अपघात दाखल झाला असून टँकर क्रमांक MH 43 U 9643 आहे। हा अपघात रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे घडलेला आहे। सदर रोडने टँकर तसेच इतर ट्रक टँकर यांची वाहतूक दिवसरात्र चालू असते। सदर टँकरमधील काळे ऑइल शेतात सांडून नाल्यातील पाण्याबरोबर वाहून सुद्धा 70 ते 80 लोकांची भातशेतीचे नुकसान झाले आहे। सदर याबाबत अधिक तपाससह फौजदार आर चौधरी हे करीत आहेत। मोडगाव आणि उधवा गावातील ग्रामस्थांना विचारले असता हे अपघात दरवर्षी होतात, कारण हा रस्ता 10 टन कॅपॅसिटीचा असून ओव्हरलोड भरून दिवसरात्र करत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने टँकर पलटी झाला आहे। तसेच RTO चेकपोस्ट वाचविण्यासाठी मधले रस्ते पकडून येत असतात, यामुळे आमचे नुकसान झाले आहे। हे आम्हाला मिळायला पाहिजे असे गावकरी व शेतकरी बोलत होते। म्हणजे शेतात फार नुकसानी झाली, मला भरपाई म्हणजे मिळेल तयूच ना, पोरं काय पोसत नाही तर कसा काय सांगते। पण प्रतिनिधी माधव तल्ला, महाराष्ट्र न्यूज 10, पालघर।